नमस्कार. मागील भागामध्ये आपण पाहिलं होतं की सस्पेन्शनची काळजी कशी घ्यायची आहे. आता आपण बघणार आहोत ट्रान्समिशन अर्थात चेन सिस्टमची काळजी कशी घ्यायची आहे. ही गाडीची ड्राईव्ह चेन आहे ज्याच्यावरती इंजिन जी पॉवर जनरेट करतं ती चेन थ्रू मागच्या चाकाला जाते, गती मिळते. आणि आता आपण जर पाहिलं तर ही चेन किती ड्राय पडलेली आहे बघा. ही ड्राय चेन जर असेल तर तुमच्या गाडीमध्ये तुम्हाला व्हायब्रेशन जाणवतील. तुमच्या गाडीचं जे इंजिनचं आउटपुट आहे ते मागच्या चाकापर्यंत नीट जाणार नाही. तर आपण चेनची काळजी कशी घेतो हे आता तुम्ही बघा. आणि आमच्याकडे फॅक्टरी ट्रेन प्रशिक्षित सेंचुरीमध्येच तुम्ही व्हिजिट करा, म्हणजे जेणेकरून तुमच्या चेनची योग्य निगा आम्ही कशी घेतो आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. पहिल्यांदा आपण चेन क्लीनर यूज करतोय सगळी डस्ट रिमूव्ह करण्याकरता. त्यानंतर आता ब्रशनी ही संपूर्ण चेन झाली. आता हा जो ब्रश आहे या ब्रशनी संपूर्ण आतमधली जी डस्ट आहे, संपूर्ण जी घाण आहे की जी तुमच्या लिंकला चेनच्या आतमध्ये लिंक असतात ते लिंक फ्री होण्याकरता हा ब्रश वापरला जाईल. आता ही संपूर्ण चेन क्लीन झाली आहे. आता तुम्ही पाहू शकता चेन आधीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती. आता हे सगळं झाल्यानंतर ती चेन आता स्वच्छ केली जाईल परत एकदा. चेन ही स्वच्छ झाली की ह्याच्यामधले जे लिंक असतो प्रत्येक लिंक आणि लिंक मोकळा होईल आणि स्मूथनेस वाढेल. आता ह्याला आपण चेनला स्प्रे अप्लाय करणार आहोत. हे चेन स्प्रे आहेत हे TVS रेकमेंडेड TVS मोटर कंपनीचेच आहेत. आणि आय विल सजेस्ट की तुम्ही फक्त ऑथोराइज TVS डीलरशिपला सेंचुरी TVSलाच व्हिजिट करून या सर्व गोष्टी करून घ्या. आता आपण हा चेन ल्यूप यूज केलेला आहे. पहिला होता चेन क्लीनर, आता हे चेन ल्यूप पूर्ण मारलेलं आहे जे साधारणतः 500 किलोमीटर पर्यंत टिकतं. तर हे दर 3 आठवड्यांनी किंवा 500 किलोमीटरला करून घेणं अपेक्षित आहे जेणेकरून तुमच्या चेनचं लाईफ वाढेल. धन्यवाद.